सोबत ऑफिशियल बैठक झाली, लपून छपून बैठक झालेली नाही। त्यामुळे जे लोक चोराच्या मनात चांदणं असतं, लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही। आमचं काम अगदी स्पष्ट असतं, त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही। जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते, जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर मग निवडणूक आयोग असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंबहुना टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी केलेले आहेत। म्हणून मी एवढंच सांगतो, मेरिटवर, या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे, मेरिटवर निकाल दिला पाहिजे। कारण पक्ष आम्ही आहोत, धनुष्यबाण आमच्याकडे आहे, आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं, ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात, त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य ते लोक आहेत। कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये, निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं, आणि आमच्याकडे 40+10=50 आणि भारतीय जनता पक्षाचे 106 असे 164 लोक जी मेजॉरिटी आमच्याकडे होती, आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा 164-99 म्हणजे बहुमताचं सरकार आहे। आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये, हे 204 पॅरा 205 पॅरामध्ये। हे जरा जे अकलेचे तारे हे करतायत, पाजळतायत, ते जे आरोप करतायत, त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं।